निप्पाणी येथे सांस्कृतिक पद्धतीने नाताळ सण साजरा. दरवर्षी 25 डिसेंबरला नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणून नाताळला ओळखले जाते. ख्रिस्ती बांधव या सणासाठी अगोदरपासूनच तयारीला लागतात. आपली घरे परिसर अगदी सुरेख पद्धतीने सजविली जातात. अनेक चर्चमध्ये उत्साहाने सहकुटुंब जाऊन येशू ख्रिस्तांना अभिवादन केले जाते. 25 डिसेंबर प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून सगळीकडे आनंदाने साजरा होतो. येशू ख्रिस्त यांनी संपूर्ण समाजाला प्रेमाची व मानवतेची शिकवण दिली, सद्भावनेने राहण्याचा संदेश दिला. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर निपाणीतील अनेक चर्चमध्ये रोषणाई करण्यात आली आहे. येथील जीआय बागेवाडी कॉलेज समोरील पुरातन चर्चेचे फादर सुनील गायकवाड यांनी चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली. शिवाय सांस्कृतिक पद्धतीने ख्रिसमस साजरा करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे भव्य स्वरूपात होणारा हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होताना पाहावयास मिळत आहे. चर्चमध्ये प्रार्थना करताना फादर सुनील गायकवाड, चर्च एल्डर एस ए सकत, संदेश सुतार उमेश हेगडे, रमेश हेगडे, सचिन हेगडे, अनिल हेगडे, किसन दावणे, पोपट हेगडे, प्रवीण हेगडे, दीपक सकत, योगेश आवळे, राजू हुल्ले, मानतेस कांबळे, आकाश हेगडे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मी देवाचे उपकार मानतो की ह्या वर्षी आम्हाला ख्रिस्त जन्माचा आनंद, ख्रिस्त जन्माचं महत्व समजून घेण्याचं सर्वांना एक देवानं वेळ दिली. परिस्थिती कोरोनाची होती, लोकांनी गांभीर्यानं घेतलं, व्यवस्थित मास्क सॅनिटाईज वगैरे वापरलं आणि त्यातूनही ख्रिस्त जन्माचं गीतं म्हणणं, स्किट करणं, व्यवस्थित डिस्टन्स वगैरे अंतर वगैरे ठेवून सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. आणि आमचा वारंवार हाच प्रयत्न असतो की कशा रीतीनं जगाला येशूची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीला येशूची गरज आहे, ज्याद्वारे शांती येशूच्या नावामध्ये, रोगमुक्ती, श्रापमुक्ती, पापमुक्ती येशूच्या नावामध्ये, येशूच्या बलिदानाच्या द्वारे. आणि येशू हा जे जगासाठी सुवार्ता, शुभवार्ता म्हणून आलेला आहे, जो जगाबरोबर, लोक मानो किंवा ना मानो, जगाबरोबर, जगातील लोकांबरोबर राहण्यासाठी आलेला आहे. आम्ही ते आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो, सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि निश्चित अर्थानं ज्यावेळेस लोक हे स्मरणात घेतात, आठवतात, लक्षात घेतात, परमेश्वराचं अद्भुत बळ त्यांना लागतं, अद्भुत एनकरेजमेंट लागतं आणि पुढच्या जीवनामध्ये त्यांना जीवन सुलभ होण्यासाठी येशूची शिकवण, इवन जे पवित्र शास्त्र आहे ती शिकवण निश्चितच लाभदायक ठरते. सो त्याच पद्धतीनं आम्ही नाताळ साजरा केलेला आहे. देवाची उपकार मानतो आमच्या दिवसाबद्दल आणि तुमच्या समाजासाठी धन्यवाद.